नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या. ओबीसीतून मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध सतत वक्तव्य करणाऱ्या मराठा नेत्यांविरुद्ध आता मराठा आंदोलक चांगलेच संतप्त झाले आहेत. मराठा आंदोलकांनी नारायण राणे, नितेश राणे, प्रवीण दरेकर यांच्या विरोधात जालन्यातील भोकरदनमध्ये आंदोलन केलं आहे. भोकरदनमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन करण्यात आलं. राणे, दरेकर, बोंडे यांच्या पोस्टरला जोडे मारून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. मनोज पाटील, जरांगे पाटील यांच्या विरोधात, या भुकणाऱ्या कुत्र्यांच्या विरोधात आज आम्ही जोडो मारो आंदोलन भोकरदन या ठिकाणी करून त्यांना एक विचारा दिला की हे आंदोलन आमचं आज शांततेनं होतं. कोणताही उद्रेक पद्धतीनं आम्ही आंदोलन करत नाही, कारण आमचा संघर्ष होता मनोज पाटलाची आम्हाला शिकवण आहे की शांततेच्या पद्धतीनं आंदोलन करायचं. म्हणून आम्ही आज या आरामखोरांना विचारा दिला. आम्हाला तर असं वाटतं की हे मराठा असून मराठा आरक्षणाच्या विरोधात का बोलता. आज आम्ही यांना एक विचारा दिला. यानंतर जर का आमच्या मनोज पाटला विरोधात बोलण्याचं यांनी काम केलं तर यांना ज्या ठिकाणी महाराष्ट्रात फिरणं सुद्धा आम्ही मराठा समाज सकल महाराष्ट्रातला यांना कुठं फिरू देणार नाही अशी यांना आता परत एकदा आव्हान करतो की यानंतर आपल्या मराठा समाजाच्या विरोधात कोणत्याही हरामखोर या हरामखोरी या पक्षाला चाटणारे लोक, 12-12 महिन्याला पक्ष बदलणारे लोक जर का आमच्या मनोज पाटलाच्या विरोधात तुम्ही बोलत असाल आणि आमच्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयी तुम्ही बोलत असाल तर तुम्हाला जातीचे असून तुम्ही जातीचे आहे का नाही येत पहिले तुम्ही DNA चाचणी करायला पाहिजे. मनोज पाटील आपल्या मराठासाठी, गौर गरिबाच्या लेकरांसाठी हा संघर्ष त्यांनी उभा केला आणि ते लढू लागले आपल्या गरीब मराठा समाजासाठी. आमचा सकल मराठा समाज भोकरदन तालुक्याच्या वतीनं मनोज पाटलाची जी मागणी आहे त्या मागणीला आमचा मोठ्या पद्धतीनं पाठिंबा आहे. या नेत्यांचा उल्लेख आंदोलकांनी कुत्रे असा केला आहे. मनोज पाटलांची आम्हाला शिकवण आहे की शांततेत काम करणं, म्हणून आम्ही संयमानं घेत आहोत. आम्हाला तर असं वाटतं की हे मराठी नेते मराठी असून आरक्षणाच्या विरोधात आहेत, काहीच निर्णय का घेत नाही. यानंतर मनोज जरांगेंविषयी कोणतेही अपशब्द वापरले तर महाराष्ट्रात त्यांचं फिरणं बंद करू असा इशारा मराठा आंदोलकांनी दिला आहे. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जाँच जरूरी है. ठीक है माँ, पर जाँच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड दिघोरी बस स्टॉप के पास नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com.